नमस्कार, मी जयश्री पाटील, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज आपण लहान मुलींची मस्तानी साडी शिवायला शिकणार आहोत। त्यासाठी आपल्याला लागणार आहे सहावारी साडी आणि अस्तर। सुरुवातीला आपण अस्तरवरती पॅन्टेची मापे टाकणार आहोत। त्यासाठी वरती आपण सीटचा तिसरा वजा दोन असं घेतलेला आहे आणि उभं सीटचा तिसरा प्लस एक घेतलेला आहे आणि तिथून गोल आकार देऊन बॉटमसाठी 5 इंच घेतलेला आहे। अशा प्रकारे आपण पॅन्टेची मापे टाकलेली आहे। आता त्या रेषेवरून आपण हे कटिंग करून घेणार आहोत अस्तर। अस्तर कटिंग केल्यानंतर आपलं दोन्ही पायाचं कटिंग एकत्रच होणार आहे। अशा प्रकारे आपलं कटिंग झालेलं आहे। आता अस्तर साईडला ठेवून आपण आता साडी कटिंग केला घेणार आहोत। सुरुवातीला पदर घेऊन पूर्ण उंची आपली 31 आहे, 31 डबल आपण पदराची उंची घेणार आहोत। 31 टिक मार्क करून परत 31 वरती टिक मार्क करायचे आहे। आता दुसऱ्या 31 टिक मार्कच्या वरती परत 31 उंची घ्यायची आहे। इथं आपण पातळ कटिंग करून घेतलेलं आहे। आता आपण काष्टासाठी काटाला काठ जोडून आडवी घडी घालणार आहोत। आता काष्ट्याची उंची घेताना आपण 31 + 8 म्हणजे 39 असं उंची घेणार आहोत। एकोणचाळीसवर टिक मार्क करायचे आहे आणि उभी उंची घेताना आपण पूर्ण उंचीचा निम्मा वजा अर्धा घ्यायचा आहे। म्हणजे आपली उंची 31 आहे, त्यातून निम्मा केल्यानंतर 15.5 होणार, 1 इंच वजा केल्यानंतर 14.5, इथं आपली उंची 14.5 येणार। 14.5 वरती सगळीकडे टिक मार्क करून घ्यायचे आहे। ते 14.5 घ्यायचं आहे। आता या साईडला आपण डाऊनचा आकार आहे तसा शेप अस्तरवरून देणार आहोत। त्याच्या पुढील साईडला गोल शेप द्यायचा आहे। आणि इथून पूर्ण सगळं कटिंग करून घ्यायचं आहे। काटोकाट व्यवस्थित जुळवून घेऊन कटिंग करायचं आहे। अशा प्रकारे आपला काष्टा कटिंग झालेला आहे। आता काष्टा कटिंग करून उरलेलं कापड आहे ते पण कटिंग करून घ्यायचं आहे। स्ट्रेट असं कटिंग करून घ्यायचं आहे। आता ह्या उरलेल्या साडीमध्ये आपण प्लेटांसाठी उंचीच्या डबल म्हणजे आता 31 डबल 62 होणार, 62 इंच असं लांब घ्यायचं आहे।
त्याचा भाषेचं आपलं आखून झालं त्या सरळ कटिंग करून घ्यायचं. आता या काट्याचं दोन्ही साईडचे काट आपण कटिंग करून घेणार आहोत. इथून कट करायचं आहे. आता हे कट केल्यानंतर आपलं कापड असं दिसत आहे. या कपड्यावरती स्टार्टिंगला आपण 13 इंच घेणार आहोत आणि तिथून आपण गोल शेप देणार आहोत. गोल शेपवरून आपण कापड एक्स्ट्रा असं कट करून घेणार आहोत आणि तेच त्याला पुढं असं जॉईंट करायचं आहे. कापड इथं जॉईंट करायचं आहे आणि काट हा ते जॉईंट केल्यानंतर पूर्ण साडीला जोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आता आपला काट जोडून झालेला पूर्ण साडीला. आता आपण प्लेटा बनवण्यासाठी स्टार्टिंगला डाऊनचा आकार आपण कटिंग करून घेणार आहोत. त्यासाठी अस्तर साडीवर ठेवून आकार पहिला काढून घ्यायचा आहे. त्यानंतर तिथून पुढं 5 इंचावर टिकमार करून पुढं 3-3 इंचाच्या प्लेटा करून घ्यायच्या आहेत. पूर्ण असं टिकमार करून घ्यायचे आहेत. डाऊन कटिंग करून घ्यायचं आहे. आता ह्या 3-3 इंचाच्या प्लेटा आपण व्यवस्थित तयार करून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे पूर्ण प्लेटा अशा ठेवत जायचं आहे. पूर्ण साडी संपेपर्यंत प्लेटा बनवून घ्यायच्या आहेत आणि असे एका नेरीवर एक असं प्लेट सुई धाग्याने जोडायचं आहे. या पद्धतीने सुई धाग्याने प्लेटा जोडायच्या आहेत. अशा प्रकारे पूर्ण प्लेटा करायच्या. आता आपल्या पूर्ण प्लेटा तयार झालेल्या आहेत. धाग्यां जोडल्यामुळे आपल्याला त्या अशा व्यवस्थित दिसत आहे आणि वरती शिलाई मारून फिक्स जॉईंट करून घ्यायचं आहे. प्लेटा तयार झाल्यानंतर आपण आता अस्तरचा भाग उरलेल्या साडीवर ठेवायचा आहे आणि खाली 8 इंचाचं अंतर सोडून वरती अस्तर ठेवून कटिंग करून घ्यायचं आहे. कटिंग करतेवेळी दोन्ही साईडच्या डाऊनपासून स्ट्रेटच आकार द्यायचा नाही आहे. सरळ साडी कट करायची आहे. अशा प्रकारे आपलं साडीचं कटिंग केलेलं आहे. आता शिलाई करतेवेळी साडीच्या काठावरती अस्तरचे काठ ठेवून जॉईंट करायचे आहे आणि एक साईड प्लेन शिवायची आहे. ही साईड प्लेन आल्यानंतर वरची बाजू प्लेटा येणार आहे. एक्स्ट्रा जे कापड आहे त्याचं डाऊनपर्यंत प्लेटा येणार आहेत. ह्या साईडला प्लेट आल्यानंतर त्या बाजूची साईड प्लेन येणार आहे. त्यामुळे एक्स्ट्रा जे कापड खालच्या साईडला येणार त्याच्या प्लेटा खालच्या साईडला होणार. असंच अमोरासमोर समान आलं पाहिजे. जसं की प्लेटाची बाजू प्लेटाच्या समोर आली पाहिजे. अमोरासमोर प्लेटा येणार. विरुद्ध बाजूला बिना प्लेटांचं शिला येणार. अशा प्रकारे आपण ह्या साईडला प्लेटा केलेल्या आहेत आणि ह्या साईडला प्लेन शिवलेला आहे. अशा प्रकारे आपण प्लेटा बनवून घेतलेल्या आहेत. प्लेटा बनवलेले एक्स्ट्राचे कापड आपण साईडला सोडूनच प्लेटा बनवायचे आहेत. प्लेन साईडला ही एक्स्ट्राचे कापड बाहेर सोडूनच शिलाई करायची आहे अशा प्रकारे. आता शिलाई झाल्यानंतर जे एक्स्ट्राचे कापड आहे ते पूर्ण कटिंग करून घ्यायचे. एक्स्ट्राचे कापड आपण हे कट करून घेतल्यानंतर अशा प्रकारे आपले दोन्ही पाय तयार झालेले आहेत. आता हा आपला उजवा पाय आहे. त्याच्यावरती आपण पदर जोडून घेणार आहोत. डाऊनपर्यंत पूर्ण प्लेटा बनवून घ्यायच्या आहेत. इथून इथं पूर्ण प्लेटा येणार आहेत. अशा प्रकारे आपला पदर जोडून झालेला आहे.
याच्यावर आपण आता काष्टा जोडून घेणार आहोत। डाउन ची बाजू डाउन वरती ठेवून प्लेन शिवून घ्यायचा आहे आणि एक्स्ट्रा जे आपण 8 इंच घेतलं त्याच्या प्लेटा आपल्या पायावरती काटाकाट ठेवून खाली बाजू प्लेटा येणार आहेत। अशा प्रकारे काष्टा जोडून घ्यायचा आहे। तसंच दुसऱ्या पायावरतीही डाउनवरती डाउन ठेवून काटावरती काट ठेवून काष्टा जोडून घ्यायचा आहे। वरती डाउन ते डाउन प्लेन ठेवायचा आहे। सरळ टिप मारून इथून घ्यायचे आणि अशा पद्धतीने खाली प्लेट आहे ना। आता आपले दोन्ही काष्टे जोडून झालेले आहेत। आता आपण हा डावा पाय साईडला ठेवणार, उजव्या पायावरती पुढील साईडला आपण ज्या प्लेटा बनवल्या होत्या त्या डाउनवरती डाऊन ठेवून जोडून घेणार आहोत। इथं आपण डाउनवरती तो प्लेटांचा डाउन ठेवायचा असा उलट साईडनं आणि टिप मारून घ्यायचे। त्यानंतर खाली स्ट्रेट पायापर्यंत ही सरळ टिप येणार आहे खालीपर्यंत। अशा प्रकारे काटापर्यंत आपण सरळ टिप मारून या पद्धतीने आपण प्लेटा पूर्ण जोडून घेणार आहोत खालीपर्यंत। अशा प्रकारे आपल्या प्लेटा जोडून झालेल्या आहेत। त्यानंतर आतल्या साईडला प्लेटा सरकवून उजव्या पायावरती डावा पाय ठेवून दोन्ही डाऊन जोडून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे दोन्ही डाऊन जोडून घ्यायचे। डाऊन जोडल्यानंतर आता डाऊनवरती डाऊन सरळ बाजून ठेवून पायाचे दोन्ही भाग सरळ जोडून घ्यायचे आहेत। पूर्ण प्लेटा वगैरे आत सरकवून अस्तरवरून ते जॉईंट करून घ्यायचं आहे। जॉईंट केल्यानंतर आपलं पॅन्ट अशी दिसत आहे। आता सरळ करून घ्यायचा आहे हा भाग। सरळ केल्यानंतर आपली साडी आता अशी दिसत आहे। आता बॅक साईडला आपण काष्टाचा जो भाग होता काटापासून 10 इंचापर्यंत काटोकाट ठेवून जोडून घ्यायचा आहे। जोडल्यानंतर काट असे पसरून घ्यायचे आहेत। बॅक साईडच्या 2 प्लेटा बनवून घेऊन काष्टा बरोबर मध्य सेंटरला म्हणजे डाऊनच्या ठिकाणी जोडून घ्यायचा आहे। आता आपला काष्टा जोडून झालेला आहे। तसंच पुढील बाजूचा आपला प्लेटांचा भाग होता तोही आपण आता इथं स्ट्रेट जोडून घ्यायचा आहे। तिथून टिप मारून घ्यायचे। आता हा भाग आपला जोडून झाल्यानंतर नेपापट्टी आपण बनवून घ्यायची आहे। नेपापट्टी जोडते वेळी आपण उजव्या साईडनं सुरुवात करायची आहे। अशा प्रकारे आपण एक साईड जोडलेली आहे। आता आतील भाग आपण दुमडून परत वरून टिप येणार आहे। अशा प्रकारे आपला नेपा जोडून झालेला आहे। या पद्धतीने आपली मस्तानी साडी तयार झालेली आहे।